काही महिन्यांपर्यंत सख्य असलेले शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांच्यात चांगलीच ठिणगी पडली आहे. या दोघांमध्ये सोशल मीडियावरून वाकयुद्ध सुरू असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालंय. आता तर क्षीरसागर आणि इंगोले यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून एकमेकांना बघून घेतो, इशारे देतो इथपर्यंतचे व्हिडिओ मेसेज पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राजकारणात कुणीच कधी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलंय. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रवी किरण इंगवले आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे एकाच गटाचे होते. किंबहुना क्षीरसागरांचे समर्थक म्हणून इंगवलेंची ओळख होती, पण गेल्या काही महिन्यात क्षीरसागर आणि इंगवले यांच्यात बिनसलं आणि दोघांमधले शाब्दिक वाद मोबाईलवर रेकॉर्ड होऊन ते व्हायरलही झाले. त्याबद्दल शहरात चर्चा सुरू झाली असतानाच आता हा वाद आणखी पराकोटीला गेलाय. रवी किरण इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य करत अनेक मुद्द्यांवरून टीका करायला सुरुवात केली आहे. जयप्रभा स्टुडिओची जागा हडप करण्याचा प्रयत्न, शिवालय कार्यालयाच्या उभारणीतून हप्ता वसुली असे मुद्दे पुढे करत इंगवले यांनी राजेश क्षीरसागर यांना थेट आव्हान दिलंय. राजेश क्षीरसागरने महानगरपालिकेची बळकावलेली जागा, तिथं काढलेले शिवालय टेंडरचं ऑफिस, त्या ऑफिसवरचा आम्ही त्याचा राजेश क्षीरसागरांचा फोटो आम्ही फाडलेला आहे. आणि मी त्यांना सांगू इच्छितो, माझ्याबरोबर कोणती लढाई करणार असाल तर वेळ काळ आणि वार सांगून करा, पक्ष या बाजूलाच ठेवा. पहिला तुम्ही लढाई रवी इंगोलेची लढा, नंतर पक्षाची लढा. कारण तुमच्या आत दडलेलं राक्षसी कृत्य, तुमच्या आतमध्ये दडलेली बाकासूरची भूक ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने आज बघितलेली आहे. आणि तुमच्यासारखा गब्बर, पक्षाच्या नावावर गब्बर झालेल्या माणसाचा पुनश्च एकदाही माझ्या शिवसेना शहर कार्यालयामध्ये निषेध करत आहोत. दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी इंगवले यांना फोन करून सबुरीचा सल्ला दिला होता. तो फोन कॉलही व्हायरल झाला. त्यानंतर राजेश क्षीरसागर थेट बंडखोरांच्या शिंदे गटात सामील झाले आणि रवी किरण इंगवले यांना आणखी चेव आला. इंगवले यांच्या टीकेमुळे घायाळ झालेल्या राजेश क्षीरसागर यांनी आज एक आक्रमक व्हिडिओ प्रसारित करून इंगवले यांना सज्जड दम दिलाय. कोल्हापुरातील एक गुंड जो स्वतःला गुंड म्हणतो पण त्याच्यात काय दम नाही, दुसऱ्यानं 302 गुन्हा केला तर मी केला म्हणून आत गेला. बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे शिवसेनेच्या वरती असणारे पोस्टर फाडत आहे. त्याला मी इशारा देतोय, तू गुंड आहेस तर मी सुशिक्षित गुंड आहे. ते रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर आणि हे बाकीचे सगळे खेळ बंद कर, नाहीतर माझ्यासारखा सुशिक्षित गुंड ज्यावेळी बाहेर पडेल ना त्यावेळी तुला पळताभुई थोडा केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना मी सोडली नाही आहे, आम्ही शिवसेनेतच आहोत. आणि म्हणून शेवटचा इशारा देतोय, जर तुम्हाला बघायचं असलं तर बस बघा, राजेश क्षीरसागर एवढा कमजोर नाही आहे. हा एकनाथ शिंदेचा पट्टा आहे, त्याला सोडणार नाही मी, एवढं लक्षात ठेव. राजेश क्षीरसागर आणि रवी किरण इंगवले यांच्यातील वाकयुद्धाची काही जण मजा पाहतायत, त्यातून काही जणांना उकळ्या सुद्धा फुटतायत. पण या वादाचे परिणाम आणि परिणिती कुठपर्यंत जाणार याची शांतताप्रिय नागरिकांना काळजी आहे.